तुझ्या लटकेंचा राजीनामा अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। मुंबई महापालिका प्रशासनाकडून अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही आहे। राजीनाम्याची गरज नाही, सामान्य प्रशासन विभागातून तुझ्या लटकेंना उत्तर दिले आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी योगेश माने आता आपल्या सोबत आहे। योगेश, काय माहिती याबद्दल? सौरभ, अंधेरी पूर्वचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस राहिलेत। अशा स्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या ऋतुजा लटके आहेत, रमेश लटके यांच्या पत्नी, त्यांना सेवानिवृत्त करण्यासाठी त्यांनी अपील अर्ज केलेला आहे। मात्र त्याच्यावरती अद्याप कुठलाही अर्ज घेतला जात मतलब निर्णय घेतला जात नाहीये। याच्यावरती ऋतुजा लटके यांनी सामान्य प्रशासन विभाग जो ह्या पूर्ण गोष्टीची प्रक्रिया करतो त्यांना विचारणा केली की तुम्ही माझा अर्ज स्वीकार का करत नाहीये माझ्या राजीनाम्याचा, तर त्याच्यावर त्याला सबब सांगण्यात आली त्यांना की विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या राजीनाम्याची तुमची गरज नाहीये, त्यामुळे तुम्ही विधानसभा लढवू शकता, ही प्रोसेस तर होत राहील पुढे। याच्यावरती ऋतुजा लटके यांनी असं म्हटलं की ठीक आहे, तशी जर गरज नसेल तर तुम्ही मला तसं लिखित स्वरूपात द्या की गरज नाहीये आणि का नाहीये, तर मी पुढची प्रक्रिया जी आहे ते पूर्ण करेल। माझ्याकडून जी राजीनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या ड्यूज सगळ्या भराव्या लागतात त्या सगळ्या भरलेल्या आहेत, त्याच्यावरती सामान्य प्रशासन विभाग हे लिहून द्यायला तयार नसल्याचं आपल्याला आपल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये आहे। धन्यवाद योगेश या सगळ्या माहितीबद्दल। तर दुसरीकडे राजीनामा मंजूर करण्याचं काम सुरू झालं अशी माहिती आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिलेली आहे, यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काही वेळापूर्वीच महापालिका आयुक्त कार्यालयात ऋतुजा लटके या गेल्या होत्या, त्यांनी आपला राजीनामा मंजूर करावी अशी विनंती केली होती आणि आता राजीनामा मंजुरीचा निर्णय घ्यायला 30 दिवस लागतात अशी माहिती इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे। राजीनामा मंजूर करण्याचं काम सुरू झालं असल्याची प्रतिक्रिया देखील इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्या सोबत आहे। मनश्री, आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडनं सध्याची माहिती प्राप्त होते आहे, त्यानुसार राजीनाम्यावर नेमका काय निर्णय घ्यायचा याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे मुंबई महापालिका प्रशासनाकडनं, असं सांगितलं जात आहे। 30 दिवसांमध्ये अशा प्रकारचा राजीनाम्यावरती निर्णय घेतला जाऊ शकतो असं सुद्धा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटलेलं आहे। 3 ऑक्टोबर रोजी हा राजीनामा आमच्याकडे दाखल झालेला आहे अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडनं दिली जाते। त्याच्यामुळे 3 ऑक्टोबर पासून पुढचे 30 दिवस एका महिन्यापर्यंत हा निर्णय घेतला जाऊ शकतो। सोबत आरोप केले जात आहेत, जे आरोप अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आहेत की एक राजकीय दबाव आयुक्तांवरती आहे, तर तो दबाव असल्याचा जो आरोप आहे तो देखील आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी फेटाळून लावलेला आहे। कोणताही दबाव आपल्यावर नाही, नियमानुसार राजीनाम्याची वरती निर्णय घेण्याची प्रक्रिया ही पार पाडली जाईल आणि त्याकरता 30 दिवस हे नियमानुसार आहेत, त्या 30 दिवसांमध्ये हा निर्णय घेतला जाईल असं सुद्धा आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटलंय। याचा अर्थ एकच झाला की जर 30 दिवसांमध्ये हा निर्णय घेतला जाऊ शकत असेल तर अर्थातच निवडणुकीसाठीचा अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही संपून जाईल आणि ऋतुजा लटके यांना राजीनामा मंजूर झाल्याशिवाय अर्थातच उमेदवारी अर्ज हा दाखल करता येणार नाही। त्याच्यामुळे अजूनही ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरची सांगती तलवार ही कायम आहे असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद मनश्री या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।